नमस्कार, मी डॉक्टर कविता तराडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण IVF स्टेप बाय स्टेप कसं केलं जातं हे बघणार आहोत. IVF ही तशी लेंथी प्रोसिजर आहे, त्यामुळे आपण त्याला स्टेपमध्ये डिवाईड करून प्रत्येक स्टेपमध्ये काय केलं जातं हे बघणार आहोत. त्यापैकी पहिली स्टेप असते प्री ट्रीटमेंट. प्री ट्रीटमेंट ज्यावेळी आमच्याकडे कपल येतात आणि आम्ही IVFची ट्रीटमेंट करण्याचा प्लॅन करतो, त्यावेळी सगळ्यात सुरुवातीला त्यांचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन आणि इतर रिपोर्ट्स करून आपण त्यांना प्री ट्रीटमेंट म्हणजे IVF सुरू करण्यापूर्वीचे काही मेडिसिन्स असतात ते चालू करतो. सीमध्ये जर आपण बघितलं तर ट्रान्सव्हजनल अल्ट्रासाऊंड म्हणजे इंटरनल सोनोग्राफी करून तिची गर्भपिशवी कशी आहे, गर्भपिशवीमध्ये गाठी किंवा अस्तरामध्ये काही पॉलिप्स आहेत का, तसंच जर पाळीच्या पहिल्या 2 ते 5 दिवसांमध्ये आपण सोनोग्राफी केली तर अंडाशयामध्ये श्रीबीजाचा किती साठा आहे हे आपण अँटल फॉलिकल म्हणजे जे 2 to 6 मिलीमीटरचे फॉलिकल असतात त्यांची संख्या काउंट करून ती स्त्री हायपर रिस्पॉन्डर म्हणजे तिला कमी रिस्पॉन्स मिळेल, नॉर्मल रिस्पॉन्डर की हायपर रिस्पॉन्डर आहे यामध्ये लेबल करतो. काही पेशंट्समध्ये आपण AMH अँटी मुलेरियन हॉर्मोन या हॉर्मोनची मात्राही चेक करतो आणि त्या AMH आणि अँट्रल फॉलिकल यांच्या मदतीने आपण पेशंटचा रिस्पॉन्स IVFमध्ये कसा असेल हे ठरवतो आणि त्या अकॉर्डिंगली मेडिसिन चालू करतो. पुरुषांमध्ये आपण वीर्याची तपासणी करून सिमेन अनालिसिस करून त्यांना गरज असेल तर मेडिसिन चालू करतो. नंतर पाळीच्या 10 ते 12 दिवसात पेशंटला परत बोलवून गर्भपिशवीचा स्तर म्हणजे एंडोमेट्रियम कसं आहे, त्याचा रक्तपुरवठा कसा आहे हे बघितलं जातं. त्याचसोबत गर्भपिशवीच्या स्तरामध्ये पॉलिप्स म्हणजे कोंब आहेत का हेही बघितलं जातं. नंतर आपण पेशंटला 18 ते 22 दिवशी बोलवतो आणि ह्यावेळी आपण पेशंटला सिंक्रोनायझेशनसाठी म्हणजे ओव्हेरियन स्टिम्युलेशन ज्यावेळी आपण करणार आहोत त्यावेळी जास्तीत जास्त श्रीबीज मिळावे त्यासाठी सगळे फॉलिकल एका लेवलवर राहावेत आणि सोबतच वाढावे, त्याला आम्ही सिंक्रोनायझेशन असं म्हणतो. त्यासाठी आपण आवश्यक ते मेडिसिन चालू करतो. या स्टेपला आपण प्री ट्रीटमेंट असं म्हणतो. या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.